लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराकरता सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. इथल्या शिवसेना उमेदवारांनी तर वासुदेवांना पारंपरिक पोशाखात प्रचाराकरता उतरवलंय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. लातूर महापालिका निवडणुकीतील प्रचारातील चुरस वाढत चालली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. अशीच एक अनोखी शक्कल प्रभाग 13 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी लढवले. त्यांनी आपल्या प्रचारासाठी पारंपरिक पोशाखातील वासुदेवच उतरवलेत. विशेष बाब म्हणजे हे वासुदेव प्रभाग 13 मधलेच मतदार आहेत. 7 जणांचं पेंढारकर कुटुंबीय हे वासुदेव आहेत. वासुदेवाचं गीत गात दररोज सकाळी ते लातूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरतात. त्यांना थोडीशी वासुदेव आपल्या ह्या पद्धत पारंपरिक पद्धतीतून प्रचार करावा व लोकांना जागृत करावं तात्यांना मतदान करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सगळं सर्व वासुदेव कुटुंब निवडणुकीमध्ये आमच्या तात्यानं आम्हाला जवळ केलं की तुमचा थोडा आम्हाला पाठिंबा द्या, थोडी मदत द्या म्हणल्यामुळे आम्ही तात्यासोबत प्रचाराला पिंडत आहोत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि जालना जिल्ह्यातल्या भोकरदन निवडणुकीतही आपण असाच प्रचार केल्याचं हे वासुदेव सांगतात. तर वासुदेवाच्या प्रचाराचा नक्कीच फायदा होईल असा दावा शिवसेना उमेदवार करत आहे. मतदानासाठी वेगळे वासुदेव घेऊन मी शिवसेनेच्या माध्यमातून प्रति डोर टू डोर माझ्या मतदारांना भेटत आहे. वासुदेवांना रोज लोकांना जागरूक करून शिवसेनेला मतदान करावा असं मी माझ्या वासुदेवांना सांगतोय आणि ते वासुदेव ते काम करत आहेत. अशा पद्धतीच्या प्रचाराचा मतदारही आनंद घेत आहेत. मात्र प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या या वेगवेगळ्या युक्त्या मतदारांवर कितपत प्रभाव पाडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.